Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. बायको एक कसा सगळेजण आम्ही बसलो. आम्ही 5 मिनिटं परत काय म्हणाल. माझी एक मुलगी, 2 मुलं आणि बायको. आम्ही सगळेजण घरात बसलो आणि घरात बसून ठरलं तरी जाताना सांगितलं की राजकीय लोकसेवा निवडणूक लढायचं तुम्ही हो म्हणू नका. म्हणजे बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात काय होतं, बजरंग सोनवणे खासदार व्हावा झाला. मग तो किती मतानं झाला हा विषय गौण. 1 मतानं झाला, 1 लाखानं झाला, काय विजयी झाला. ओके, जिताओ सिकंदर झाला विजय माझ्या केज तालुक्यात. माझ्या केज तालुक्यात बघा जे गाव त्यांना 90% करा, काही रेकॉर्डिंग आहे. मी नंतर कधीच बोलेल पण आज मला माझ्याकडे आहे. कशाचा प्रूफ आहे कि जिथं सांगितलं जात होतं तुम्ही काय मारा हाना काय करायचं ती करा, पण तुम्ही 90% मत करून घ्यायचे. रेकॉर्डिंग बजरंग सोन्याकडे वेळ आले होता. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यभरात सगळ्यात जास्त चर्चा कुठली झाली असेल तर ती बीड या मतदारसंघाची होती. कारण सगळ्यात उशीर लागलाय मतदारसंघाचा निकाल यायला, पण एक नंतर असं दिसलं की शरद पवारांच्या बजरंग बाप्पा सोनावणे यांचा या सगळ्यामध्ये विजय झाला. जायंट किलर असं मला आठवतं की तुमचा उल्लेख परवा केलेला होता अगदी आता सुद्धा. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. मला थोडं सुरुवातीपासून समजून घ्यायचं. मला आठवतं की 24वा राऊंड चालला होता, 25वा चालला होता, मग 28 पर्यंत आलं. नक्की रात्री घडलं काय सगळं? नाही, काउंटिंगमध्ये मी सकाळी 6:30 वाजल्यापासून होतो. 6:30 वाजल्यापासून पहिले 2-4 राऊंड मी समोर पुढं जात होतो, परत काही राऊंडला बॅकला आलो, परत असे राऊंड करत 22व्या राऊंडला म्हणजे हायएस्ट लीड विरोधी पक्षाची भारतीय जनता पार्टीची झाली ती म्हणजे 38,000. त्यावेळेस मी थोडाही डगमगलो नाही किंवा मला थोडीही काही चिंता वाटली नाही, कारण मी 40,000 लीड झाली तरी निवडून येतो याचं गणित मांडून होतो. आणि मला असं वाटत होतं की 22व्या राऊंडला जी लीड असेल त्याच्यात पुढची लीड ऍड करायची 50,000 म्हणजे ती माझी लीड असणार असं मी गणित मांडून होतो. तर मला थोडा त्या पिपानी म्हणजे ज्याला नाव तुतारी दिलं त्याच्यामुळे थोडी गफलत झाली. नाहीतर आमची त्यावेळेस मी जी काढलं होतं भूतवाईज, महाराष्ट्रातल्या कुठल्या कॅन्डिडेटनं काढलं मला माहित नाही, भूतवाईज माझ्या कार्यकर्त्याकडनं मी एवढं फिरलो होतो, यावेळेस एवढा अभ्यास केला होता की भूतवाईज मी माझा डाटा माझ्या ऑफिसच्या कॉम्प्युटरला फीड केला होता आणि मी तिथं 22व्या राऊंडला 12,000 लीड मला काढली होती. पण मग एंडिंग तो माझा मला धोका याच्यात बसला. एवढं करेक्ट काढणारा माणूस एवढं सोपं नाहीये. लोकसभा ही विधानसभा नाही, तरी मी 12,000 लीड मला 22व्या राऊंडला काढली होती. पण मी म्हणलं मला धोकाच झाला तर काय होऊन होईल 25,000 मायनस होईल, 25,000 30,000 होईल, 40,000 मायनस झालो तरी मीच बीड जिल्ह्याचा खासदार होणार 22व्या राऊंडला हे मला माहीत होतं. पण आता बाकी दिग्गजांना काय अनुभव होते मला माहीत नाही. 22व्या राऊंडला मी 38,000 मायनस गेलो, पण मायनस गेल्याच्या नंतर परत जसा 23वा राऊंड आला मला माहित होतं 23व्या राऊंडला मी प्लस होणार आहे. 23व्या राऊंडला माझी लीड वाढत गेली आणि त्यांची 38,000 कमी आली, 34,000 आली. परत 24व्या राऊंडला परत आणखी कमी आली आणि मला 22व्या राऊंडला परळीची लीड किती आहे याच्याकडेच मी कटाक्षनं बघत होतो. परळी असं का? त्याचं कारण असं होतं की 22च्या नंतर 23, 24 आणि 25 राऊंड म्हणजे मला मतं जास्त वाढणार होते, कारण त्याच्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातला अंबाजोगाई तालुका होता. जो अंबाजोगाई तालुक्यातला भाग होता तो केज विधानसभा मतदारसंघात अगोदर असणारा तो भाग होता जो की मला मानणारा भाग होता. म्हणजे मला माहित होतं की यांनी काय डॅमेज केलंय, काय काय देऊन लोकांना डॅमेज केलं, तरी पण मला इथं लीड वाढणार आहे. त्याच्यामुळे 22व्या राऊंडला जी लीड परळीची वाढल बोगसची कशीची ती लीड 22व्या राऊंड पर्यंतच असणार आहे. 22च्या राऊंड नंतर ती लीड राहणार नाहीये. आणि तसंच झालं, 23व्या राऊंडला मी परत परळी विधानसभा मतदारसंघात वाढत गेलो तिकडं, म्हणजे 78,000 लीड परळी विधानसभा मतदारसंघात 22व्या राऊंडला होती, ती 3,000 लीड कमी होऊन 74,778 मताची लीड त्यांना 25व्या राऊंडला राहिली. फायनल लीड परळीची परळीची त्यावेळेस 25व्या राऊंडला मला सर्व ओव्हरऑल 6 विधानसभा मतदारसंघ मिळून माझी लीड बऱ्यापैकी कमी झाली होती. की जी विरोधकाला असणारी जी लीड मायनस मला जी होतं ती बऱ्यापैकी कमी होत आलं तर जवळपास 11,000 आलं होतं. 26-27 राऊंडवरती 0 झालं आणि 28व्या राऊंडला मी 900 मतांना पुढे गेलो. ही मला माहित होतं
त्याचं कारण असं होतं की काउंटिंगमध्ये त्यांचे एजंट होते त्यांना माहीत नव्हतं, त्यांचे नेते कोण होते त्यांना कळत नव्हतं. कारण त्याचं कारण असं होतं की मी प्रत्येक राऊंड ना राऊंड एक ना एक मत काउंट करीत होतो आणि माझे काउंटिंगला आलेले फक्त माझे कर्मचारी तिथे मी जागेवर बसले होते. कार्यकर्त्याला म्हणलं तर सलट करून काम करा, तुम्ही काय एजंट भरून लिहायचं नाही, काही कारण नाही. माझे जे कर्मचारी आहेत मी आज अभिमानानं सांगेन की माझ्या कर्मचारी म्हणजे माझ्या साखर कारखान्यात प्रेम करणारे ते कार्यकर्ते एवढे घरा एवढे कर्मचारी जरी असले तरी माझ्याकडे खूप मेहनतीनं काम करणारे ती सुद्धा ज्या पद्धतीनं माझा कार्यकर्ता माझ्यावर प्रेम करतो त्याच पद्धतीने ती कर्मचारी सुद्धा कर्मचारी असले तरी ती. मला एक महत्वाचं विचारायचं म्हणजे त्या दिवशी रात्री या सगळ्याला फार वेळ लागला, तुमचे जे विरोधक होते त्या पण पंकजा मुंडे बाहेर येऊन बोलत होत्या की अनपेक्षित गोष्टी घडल्यात. एक ऐका ना, एक खरं खरं सांगा, अशा बातम्या बीडमध्ये त्या दिवशी पसरत होत्या की धनंजय मुंडे रिव्हॉल्वर वगैरे घेऊन आले, नंतर त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं, तर असं काय झालं नाही? असं करताच येत नाही. संविधानिक पद आहे ते तिथं आलेच नाहीत. रिव्हॉल्वर कुणावर लावतील, कोण लावील? त्यांनी त्याच्या पुढच्या ह्याच्यात म्हणलेत काही बाईटमध्ये, त्यांची बाईट मी नीट ऐकली. ते म्हणले आपलेच लोक आपणच माझी बदनामी करताय, म्हणजे त्यांचेच लोक त्यांचेच लोक करतायत. त्यांनी म्हणले त्यांची बाईट पूर्ण आहे का, ती माझ्याकडे रेकॉर्ड ठेवलंय मी, की त्यांनी म्हणले आपलेच लोक माझी. म्हणजे तुम्ही सुद्धा विचार, म्हणजे बघा ही कसं निवडणुकीत काय केलं असेल त्यांच्या लोकांनी. आणि मला उभ्या महाराष्ट्राला सांगायचे, ऐतिहासिक विजय माझा झालाय तर तो मान्य केला पाहिजे. आता सर्वसाधारण जनतेने सुद्धा यावेळेच्या मागच्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पराजित झाली. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पराजित झाली मागच्या चार निवडणुकाला, तीन टर्म मध्ये चारदा निवडणूक झाली, त्या चार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पराजित झाली. मागच्या वेळेस मी पराजित झालो, कधीही कुठं कुणी उद्रेक केला नाही, कधी कुणी मोर्चे काढले नाही, कधी कुणी जातीवादी बोललं नाही. आज असं काय झालंय की तुमचा पराजय झालाय? सहन करायला शिकलं पाहिजे. माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माझी विनंती आहे की होऊ देत ना, पुढे आमचे चार वेळेस येऊ देत एकदा मला, त्याच्यानंतर पुन्हा बघू, पुन्हा आम्ही पराजय स्वीकारायची तयारी करू 20 वर्षानंतर. एक महत्वाचं मला आठवतं की तुम्ही त्या दिवशी रात्री जरांगे पाटलांना भेटायला गेला होता 2:30 दरम्यान, त्याच दिवशी रात्री जसा निकाल लागला तसा. मग आता नक्की तुमचा विजय मग आता पवारांमुळे झाला की जरांगे पाटलांमुळे झाला? बघा, तुमचा जन्म आईमुळे झाला का वडिलांमुळे झाला हा विषय नाहीये, ते दोन्ही माझ्यासाठी आदरस्थान आहे. त्याच्यामुळं दोघांनाही मी तेवढेच मार्क. आणि सर्वात महत्वाचा विषय, माझ्या बीड जिल्ह्यातल्या बहाद्दर स्वाभिमानी जनतेनं मला राजकीय जन्म पहिलाच दिलाय 25 वर्षापूर्वी, आणि त्याचं फलित आज असं झालंय की बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं मला आज राजकीय माझं व्यासपीठ मला दिलेलं आहे. पण एक म्हणजे निकाल सगळा आल्यानंतर असं दिसतं काही गावांमध्ये अगदी म्हणजे स्पेसिफिक कम्युनिटीकडून मतच पडली नाहीत, किंवा या गोष्टीत दोन्ही बाजूने कदाचित घडलेल्या असू शकतात. मला असं म्हणायचं की निवडणुका येतात, राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, पण यामध्ये जिल्ह्याची जी सगळी एक कास्ट फॅब्रिक होतं त्याची घडी विस्कटली असं वाटतं या सगळ्यात. मग याची जाती सलोखा झाला पाहिजे, ते नाही झालं. याची घडी विस्कटायचं काम कुणामुळे झालं, कुठल्या स्पेसिफिक वर्गामध्ये कुणाला मतदान झालं नाही आणि कुणाला झालं याचा अभ्यास आपण सर्व चॅनलचे लोक आहात, सर्व जनता आहे, त्यांनी केलं पाहिजे. बघा, मला जिथं 70% मतदान झालं, 75% झालं, एखाद्या ठिकाणी 80% झालं असेल, एखाद्या ठिकाणी 90% झालं असेल, पण तसे गावं असणारे 2%, 1% 10-20 गावं असतील. पण जिथं 100% आहेत की मी 0 आहे, 2 आकडा सुद्धा मला नाही, याचं काय, याचं उत्तर कोण देणार? मग असं का झालं? अरे तिथं बोगस नाही, म्हणजे काय म्हणायचे, बोगस म्हणजे कुणाला इतर कुठल्या पक्षाला मतदान पडलं नाहीये, फक्त एकच माणसाला मतदान पडते, दुसरी माणसं 0-0 आहेत, मीच नाही 41. पण जिथं जिथं मला मतदान पडलंय तिथं सर्वांना मतदान पडतं. ती पिप्याने ते आमच्या डोक्यावर आणून ठेवली ह्या आयोगानं. 55,000 मतं माझे गेले, डायरेक्ट माझे ट्रान्सलेशन झाले तिकडे होते. आणि काय काय प्रकारे या निवडणुकीत केले गेले, विशिष्ट समाजाचे काही लोक उभे केले गेले. का मराठा समाजाचे जेवढे कॅन्डिडेट उभे गेले याच्या मागे कोण आहे? का मुस्लिम समाजाचे? बीड जिल्हा हा 41 उमेदवार कुठल्या मतदारसंघात होते? बीड जिल्ह्यातच का? त्याला कुणी रसद पुरविली याची चौकशी केली पाहिजे. कुणी पुरवली? आता ह्याचा विषय मला कुणाला बोलायचं नाही. तुम्ही तपासा ना, तुम्ही सगळे मीडियावाले आहात, सर्व शासन त्यांचं आहे, सर्व त्यांनी तपासलं पाहिजे की असं का झालं. आणि खुल्लेआम बोलतायत. मुस्लिम समाजाचा उल्लेख केला थोड्यापूर्वी, पवार साहेब सुद्धा अल्पसंख्याकांचा त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला, तुम्ही आभार मानल्याचं मी ऐकलेलं होतं, पण असं काय झालं की नक्की मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला असं तुम्हाला वाटतं? नाही, काय वाटतं नाही, ते सिद्ध झालंय ना. जिथं मुस्लिम बहुबल आहे तिथल्या बूथवर मला 95% मतं झालेत.
एखाद्या ठिकाणी किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त झालेत. आणि जिथं मिश्र आहे तिथं सुद्धा मुस्लिम समाजाचं वोटिंग मला झालंय. ओपनली बोलत होते ते, समाज वाईज विषय जरी नसला तरी सामाजिक विषय आला गेला आणि त्याचं कारण आम्ही कोणी नाहीत. त्याचं कारण ज्या 68 गावामध्ये मला 2 अंकी आकडा नाही ते लोक आहेत. आणि आजही मी सांगतो की मला माझ्या, मी जरी त्या समाजाचा नसलो, ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्या समाजाचा आहे असं म्हणतायत, त्या समाजातल्या लोकांनी सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये मला मतदान दिलंय. माझ्या केज तालुक्यात, माझ्या केज तालुक्यात बघा जे गाव त्यांना 90% करा, काही रेकॉर्डिंग आहेत. मी नंतर कधी बोलेल पण आज मला माझ्याकडे आहे. कशाचा प्रूफ आहे की जिथं सांगितलं जात होतं तुम्ही काय मारा हाना काय करायचं ते करा, पण तुम्ही 90% मतं करून घ्यायचे, रेकॉर्डिंग बजरंग सोन्याकडे वेळ आल्यावर दाखवा. तुम्ही आता मगाशी म्हटला की या सगळ्या या सर्व गोष्टी मला पोलखोल करायचा नाहीये. मला शांतता घ्यायची. माझी निवडणूक संपली, माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात काय होतं, बजरंग सोनवणे खासदार व्हावा झाला. मग तो किती मतानं झाला हा विषय गौण. एक मतानं झाला, 1 लाखानं झाला, काय विजय झाला, जिताओ सिकंदर झाला विजय. आता विधानसभा आहेत की पुढे, मग तुम्ही त्यावेळी पोलखोल करणार? विधानसभेच्या वेळेत बीड जिल्ह्यातली जनता जे केले, यांनी जे केलेलं पाप आहे या पापाला उत्तर देणार आणि असं राजकारण होऊ देणार नाहीये. तुम्ही आता ज्यांनी केलं त्यांनाच ते भोगावं लागेल. बीड जिल्ह्यात जे कुणी वाईट प्रथा लावायचं काम केलं, ज्यांनी धाप दिला, ज्यांनी कुणाला शिव्या दिल्या, कॉमन मित्र आहेत, हा माझे आहेत, त्यांचे कार्यकर्ता कॉमन आहे, कार्यकर्ता कॉमन आहे. त्याच्यामुळे असं नाही होणार. ती बघा जनता दाखवून, आणि बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर कार्यकर्ता कॉमन आहे असं ती एकत्र आल्याचं काय बघा कार्य. मला सांगायचा विषय मेच स्पष्ट करायची वेळ ज्या ज्या विषयी ती प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणार आहे. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो, या सर्व गोष्टीतून बीड जिल्हा जी संस्कृती जी होती ही संस्कृतीचं मलिन झालं आणि ही संस्कृती मलिन करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना भोगावं लागणार आहे. मला नाही, मी याला विधानसभा तोडल्या नाही. आज माझ्या पक्षाचा उमेदवार ते ताकदीनं त्यांचा पराजय करेल. तुम्ही मगाशी एक उत्तर मला दिलं की आता कुणी जन्म दिला आणि कुणी हे केलं याबद्दल आपण बोललं नाही पाहिजे, पण तरी एक प्रश्न मला मनात राहून वाटतोय. तिकीट नाही, ठीक आहे, म्हणजे तिकीट नाही नाही हरकत नाही. माझं असं म्हणणं आहे तिकीट थोडी हवा येऊ द्या. बरं, माझं असं म्हणणं आहे मग तिकीट पवारा साहेबांनी दिलं आणि निवडून जणांनी आणलं असं म्हणता येईल का? नाही बघा, आदरणीय पवार साहेबांनी मला तिकीट दिलं. पवार साहेबांनी मला तिकीट देऊन याच्यासाठी प्रयत्न करणारे विरोधी पक्ष होता. ते कला कशी करायची तर पवार साहेबांच्या जवळ मी बसलोय. समजा आमची पूजाताई पवार साहेबाजवळ आहे, पूजाताईलाच बरोबर घ्यायचं, पूजाताईला सांगायचं बाप्पा कसा वाईट आहे, अशी राजनीती सुद्धा घडली. त्याच्यामुळे मला पक्षांतर्गत सांगत, पक्षांतर्गत वाईट नाही, पक्षांतर कुणी केलं नाही, पण ही काम करायचे विरोधी पक्षाचे लोक करायचे, म्हणजे विरोधी आमचे जे आहेत ते, म्हणजे ह्या सगळ्या कला मला माहित होत्या. पण साहेबांनी मला सांगितलं होतं की तुला लढायचंय आणि मला माहित होतं साहेबांनी सांगितलं म्हणून मी लढाय तयार होत नव्हतं. मला लोकसभा ही माझ्या डोक्यात नव्हताच हा विषय, यावेळेस लोकसभा हा माझ्या डोक्यातला विषय नव्हता. पण आदरणीय साहेबांनी मला सांगितलं, मी मोदी बागेतच राहतो, साहेबांनी मला निरोप दिला आणि बोलवलं. मी गेलो, जाताना आता मोकळ्या खुल्ले आम बोलतोय, मला माझ्या घरातून जाताना राजकीय विषय होणार म्हणून माझे मुलं, एक मुलगी, बायको, एकच, हा सगळेजण आम्ही बसलो. आम्ही म्हणतो परत काय म्हणाल, माझी एक मुलगी, 2 मुलं आणि बायको, आम्ही सगळेजण घरात बसलो आणि घरात बसून ठरलं. त्यांनी जाताना सांगितलं की राजकीय लोकसभा निवडणूक लढायचं तुम्ही हो म्हणू नका. मी म्हणलं नाही म्हणणार मी, तुम्ही पवार साहेबाला मदत करा काय करा, पण असं नाही, आमच्या घरात ठरलं, फॅमिली सगळं नाही म्हणणार. पण मी ज्यावेळेस साहेबाकडे गेलो त्यावेळेस मला साहेबांनी जे काय चर्चा झाली तुम्हाला विस्तृत नाही, पण आज एक खुले मोकळे आम सांग, साहेबांनी मला शेवटचं एक वाक्य म्हटलं, मला जर विचाराल तर माझी इच्छा आहे की तू बीड जिल्ह्याची लोकसभेची, बीडची लोकसभा तू लढावी. उठलो, दर्शन घेतलं आणि म्हणलं लढतो साहेब, तिथून बाहेर निघालो. तिथून बाहेर निघाल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा, मग वेगळे वेगळे गणित झाले, पुन्हा कोण पुन्हा कुणी कॅन्डिडेट, परत
प्रत्येक कुणी कॅन्डिडेट आले, कुणाला उभारायचं होतं, काय होतं, हा विषय ती साहेबाचा आणि पक्षाचा आहे, मला त्याच्यातलं काही माहीत नाही. पण साहेबांनी मला सांगितलं होतं की तुला लढायचं आणि लढायचं. मी एकदा साहेबाची शपथ घेऊन म्हणलं लढतो, शब्द देऊन आलो. आणि त्याच्यानंतर मग मी सर्वांना सांगितलं, ज्यांनी मला प्रयत्न केला, तू जायचं नाही, तू राष्ट्रवादी म्हणजे सोडायची नाही, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षात जायचं नाही. मी त्यांना सर्वांना सांगितलं की माझी हात जोडून तुम्हाला विनंती, 6 तास काही मंत्री असतील, नेते असतील, यांच्यासोबत बसलो, पण मी एकच सांगून आलो की मी लढणारच आहे. मी साहेबाला शब्द देऊन आलोय, मी बदलू शकत नाही. आता त्याच्यापेक्षा पुढचं मी काही बोलणार नाही, कारण आणखी काय काय कोण. ठीक आहे, एक 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 दोन महत्वाचे प्रश्न आहे सगळ्यामध्ये. आता जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मराठवाड्याचं यंदा संपूर्ण राजकारण आपण पाहिलं तर या संपूर्ण फॅक्टर भोवती, आरक्षणाच्या भोवती फिरलेलं दिसतं. तशाच पद्धतीचं तिथलं त्याचं फॅब्रिक सुद्धा दिसतं, सोशल फॅब्रिक. मला एक विचारायचं, एक एक प्रश्न फक्त माझा पूर्ण होते, की जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यांना कुणबीमधून सर्टिफिकेट्स पाहिजेत आणि तशा पद्धतीने आरक्षण पाहिजे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची भूमिका अशी की कोणत्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. आता हे कॉन्ट्रडिक्शन तुम्ही निवडून आलेले उमेदवार म्हणून कशा पद्धतीने सॉर्ट आउट करणार? राजकारण आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन, यांना दोघाला एकत्र आणू नका. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटीलांचं आंदोलन मराठा समाजासाठी आहे. त्यांना मराठ्यांचा लढा लढत आहेत आणि त्यांना त्याचा हक्क पाहिजे. आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, ती भूमिका मी मांडणार म्हणून याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. आणि मी त्या भूमिकेला माझं मी समर्थन देणार आहे, मी त्यांच्यासोबत राहणार आहे. या विषयात कुठेही तडजोड नाही. पण आदरणीय पवारसाहेब पक्ष म्हणून जी त्यांची भूमिका असेल, त्या भूमिकेला मी समर्थन देणारा, पक्षाचा कॅन्डिडेट म्हणून, पक्षाचा खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे. तुम्ही कुठेही गफलत करू नका. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, त्यांचं जे काही आंदोलन असेल, त्यांच्या आंदोलनाची दिशा त्यांनी बरोबर ठरवलेली. मला त्यांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाहीये. ते जी काय घेत आहेत, त्यांनी आज उपोषणाला बसलेत तर त्यांना पाठिंबा आहे का? तर माझा आहे, 100% आहे. उद्या विचारलं तरी आहेच. मी त्यांना जे अपेक्षित आरक्षण पाहिजे, कारण मराठ्यांना खूप पोळलंय. 3-4 वेळेस सरकारने, 3 सरकारने आरक्षण दिले तर 3 ती वाट लावली त्याची. त्याच्यामुळे त्यांना मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मुस्लिम समाजाचं आरक्षण रोखलं पाहिजे, मराठा मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी झाडत आहे. मग ओबीसीचं आरक्षण घेते कोण? कोण घेते? अहो ते बघा, मी काय म्हणतो, याचा अर्थ तुम्ही आता जी आहे ही वेळ आल्यावर पुढं पुढं बघूयात की तुम्ही काय मागताय. ते त्यांच्या माझे त्यांची जी मागणी त्याला माझा पाठिंबा आहे. एक शेवटचा प्रश्न, दिल्लीत असाल, इथून पुढे विजन काय? दिल्ली में जाएंगे तो जाएंगे ही जाएंगे, बजा के आएंगे. किसकी बजाएंगे? आमच्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न दिल्लीच्या दरबारावर वाजवून ठोकून करू. आणि 8 आहेत आमच्या आता खासदार आणि आमच्या नेत्या आदरणीय ताई साहेब, म्हणजे आमच्या सुप्रियाताई, हा नाही तर पुन्हा भानगड, तर या आमच्या नेत्या आहेत. आणि त्या संसद रत्न मिळालेल्या 4th खासदार होत्यात हॅट्रिक सोडून, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहेत. त्याच्यामुळे मला खूप चांगला हेडमास्टर आहे. आणि आता आदरणीय साहेबांनी सांगितलं की फिवकार लावून बसावं लागते, ताईच उठू देणार नाही, बस म्हणतील बस, आम्ही बसणार, आम्ही तिथं प्रश्न मांडणार. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. आम्ही बीड जिल्ह्याचा विकास काय करायचा, जयंत पाटील साहेबांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला की जी सरकार येईल त्यावेळेस मी त्यांनी शब्द दिला आणि आम्ही बीड जिल्ह्याला पाणी चालणार, हा माझा सर्वात महत्वाचा विषय आहे. आणि माझं 2 गोष्टीवर विजन आहे. आरक्षणाचा विषय आहे मनोजदादा जरांगे पाटलाचा, त्याच्यासोबत मी आहेच आहे. आणि माझा सर्वात महत्वाचा त्या आरक्षणा एवढाच महत्वाचा विषय काय आहे तर मनोजदादा पाटील यांच्या आरक्षणाचा विषय तर आहेच आहे. त्याच्यासोबत माझा केंद्रबिंदू कुठे आहे तर शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी हे केंद्रबिंदू आहे. मी एक किसान का बेटा बोल की जाने वाला उधर, शेतकऱ्यांचा मुला, शेतकरी पुत्र म्हणून घेऊन जातोय. तर शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न असतील, देशात कुणी आतापर्यंत विचारले नसेल, तेवढे प्रश्न विचारणार आणि तेवढ्याला वाचा फोडणार, इतिहास घडवणार की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठणार. ती पण कशाला म्हणते, जू कशाला म्हणते, येटन कशाला म्हणते, लावतेत कसं, चाड लावतेत कसं, पेरतेत कसं, तिपणीवर उभं राहायचं कसं, जवस पेरायचं कसं, गहू पेरायचं कसं, हरभऱ्याला फुलं येतात का, त्याला कुठं काय होतं, शेंगा कुठे येतात, त्याचा अभ्यास मला आहे, यांना नाही. मोदी सरकारमध्ये कुणाला नाही, एखाद्या कृषी मंत्र्याला सांगता येणार नाही, तेवढं मी सांगणार, त्यांना सुद्धा सल्ले देणार आणि माझ्या शेतकऱ्याचं काम करू. दुधाची म्हशीची धार सिंग आता कृषी आताच झालं डिक्लेअर, बघत होतो मी तेवढे, तर तुम्ही मग गाठलं, बघतच होतो कोण आहे ते आता. पण ठीक आहे, शिवराज सिंग आता जवळच आहेत आमच्या बांधालाच, महाराष्ट्राला शिवते ते झालेत आता. म्हणजे आज बांधाला बांध लागणं कसं असतं माहिती, तुम्हाला लागल्यावर आम्ही भांडण होतंय,
आम्ही त्यांचा बांध टोकणार नाही. त्यांनी जर आले आमच्या शेतात तर त्यांना येऊ देणार नाही. त्याच्यामुळे तसं काय नाही. आम्ही त्याच्यामुळे जर झाले त्यांचं आभारी आहे, त्यांचं कौतुक आहे. कृषी खातं त्यांच्याकडे आलंय आणि कृषी माझ्या शेतकऱ्यांना बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. भारताची ओळख देशामध्ये काय तर कृषी प्रधान देश म्हणून आहे. ती ओळख टिकवायचं काम या राजकारणी मंडळींनी केलं पाहिजे. आणि परमेश्वर कृपेनं मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून लोकांनी दिले याच्यापेक्षा मला काय अपेक्षा आहे. तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं नाव तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा शेतकऱ्यांचा विषय जे असेल ते आम्ही घेऊन जाऊ. दुधात म्हशीची धार कशी काढायची, गाई किती लिटर दूध दे, गाय बघितले कळा पाहिजे किती लिटर दूध देणार आहे. आणि ती मला कळतंय, खोटं बोलत नाही. मी स्वतः सकाळी 5 उठून 5 गायाचं दूध काढलेलं आहे. ही माझ्या सर्वांना विचारा. आणि आणखी कड असे घटे पडत होते हो, असं नाहीये उगं गप्पा हानीत. आणि एवढंच नाही तर वयाच्या 14व्या वर्षी, अगदी ज्याला मानतो त्याच्या स्मरून सांगतो, वयाच्या 14व्या वर्षी आमच्या तरुणांना किती माहित आहे, कुणाला किती माहित नाही, की ज्या तिपणीवर पेरताना माझा हात पुरत नव्हता त्या तिपणीवर उभा राहून वयाच्या 14व्या वर्षी 70 जमीन पेरणारा हा शेतकरी पुत्र आहे. उगच गप्पा हानीत नव्हतो. हा धन्यवाद, तुम्ही तुमचं विजन सांगितलं आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. फार इंटरेस्टिंग बीडची, फार इंटरेस्टिंग बीडची लढत होती आणि ती लढत अर्थात त्यांनी जिंकलेली आहे. अर्थात त्यांचं विजन काय त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकरी पुत्र म्हणून आता दिल्लीत जाणार आहेत आणि वाजवणार तास त्यांनी सांगितलं. 5 आहेत पुढची त्यांच्याकडे, काय करतायत काय नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण शरद पवारांच्या 8 खासदारांमधले ते एक महत्वाचे खासदार आहेत. आणखी काही महत्वाचे खासदार असतील, आणखी काही महत्वाच्या बातम्या असतील तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हांडे सोबत मी ओंकार बाबळे, अहमदनगर, अहिल्यानगर, पाहत राहा मुंबई तक.